एकात्मिक बाल विकास प्रकल्प अहमदनगरच्या अंतर्गत पाइपलाइन बीट अंगणवाडी क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत सही पोषण देश रोशन कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने या उपस्थित होत्या त्याचबरोबर सुपरवायझर अलका खिंडारे आणि पाईपलाईन बीटच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या कार्यक्रम प्रसंगी सुंदरशी रांगोळी काढण्यात आली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी कमीत कमी खर्चात विविध प्रकारचे पौष्टिक पक्वान्न पाककलेच्या माध्यमातून बनवले यावेळी विविध प्रकारचे घोषवाक्य असलेले पोस्टर्सही लावण्यात आले होते या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेणाऱ्या पाईपलाईन बीटच्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यावेळी होत्या कार्यक्रमाची सुरुवात गणपतीची आरती करून करण्यात आली त्याचबरोबर माने यांनी मुलांचं कुपोषण कशा प्रकारे दूर होईल त्यांना कशा प्रकारे आहार द्यावा याची सविस्तर माहिती या प्रसंगी दिली यावेळी मुलांचे वजन आणि उंची घेण्यात आली तसेच अंगणवाडी सेविका पाठक यांनी भारूड सादर केलं शपथविधी आणि सही पोषण देश रोषणाच्या घोषणाबाजी करण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी भोजनाचा आस्वाद घेतला प्रतिनिधी प्रसाद शिंदे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर